आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि पुन्हा एकदा ओबीसीवर अन्याय। 93 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी वगळून निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। स्वतःची फाट थोपटणाऱ्या या सरकारने आम्ही तयार केलेल्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून ओबीसीला आरक्षण दिलं, त्यावेळेस मात्र पोळी भाजण्यासाठी म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली। काम आम्ही केलं आणि श्रेय घेण्याचं काम स्वतःचे बॅनर आणि होल्डिंग लावून आत्ताच्या विद्यमान सरकारने केले। खरे म्हणजे मेहनत करे मुर्गा आणि अंडा काय फकीर अशी काहीशी म्हण आहे, त्या म्हणीला अनुसरून या सरकारने पाठ थोपटून घेतली। आज जर सर्वोच्च न्यायालयाने 93 नगरपरिषदा ओबीसी शिवाय आरक्षणाशिवाय निर्णय दिला असेल तर या ओबीसीवर झालेल्या अन्यायाच्या पापाचे भागीदार कोण? आत्ताचे विद्यमान सरकार नाही का? यांनी बरोबर बाजू मांडली नाही का? यांनी बरोबर वकील लावले नाहीत का? 93 नगरपरिषदा हा सर्वात मोठा ओबीसीच्या आरक्षणाचा विषय होता आणि मोठमोठ्या घोषणा करून हे सर्व आत्ताच्या सरकारमुळे झालंय, भाजप आणि शिंदे सरकारमुळे झालंय अशा प्रकारची ओरड या सरकारने केली। परंतु आता गेल्यानंतर हे आरक्षण यामध्ये याला जबाबदार सुद्धा फडणवीस आणि शिंदे सरकारच आहे। म्हणून मी या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तुमची नियत आणि तुमची काम करण्याची पद्धत ही ओबीसीला मदत करण्याची कधीच नव्हती। फक्त श्रेयवादासाठी मानणं आणि श्रेयवादासाठी लढणं या पलीकडे तुमचा ओबीसीशी काही संबंध नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणून मला एवढंच आता सांगायचं आहे, या 93 नगरपरिषदावर झालेला अन्याय आमचा पक्ष म्हणून आम्ही दूर करूच, त्यांना त्यांचा वाटा त्या नगरपरिषदेमध्ये ओबीसीचा टक्क्याप्रमाणे आम्ही देऊ, त्यांना उमेदवारी देऊ। परंतु हे आरक्षण घालवण्यासाठी किंवा घालवल्या गेलं याला मात्र फडणवीस शिंदे सरकार जबाबदार आहे हे मात्र जनतेने विसरू नये। हे असं आव्हान सुद्धा आमचं आहे की अशा ओबीसी विरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवावा अशी आमचं आव्हान आणि विनंती मतदारांना असणार आहे।